नमस्कार। हिंदू जनजागृतीचे सुराज्य अभियान याच्या वतीन आम्ही आज एक मेमोरँडम ट्रांसपोर्ट डिपार्टमेंटाचे जे डायरेक्टर असा त्यांना आम्ही हँड ओव्हर केला, जे ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंटाचे डेप्युटी डायरेक्टर त्यांच्या हातीन दिला। आणि त्यांना जे लक्ष हाडून दिवपा खातीर हे अभियान असले आमचे की गोवा टू मुंबई किंवा गोव्या भायर ज्यो कितें प्रायवेट बसीस येता वयतात अदर दॅन कदंबा गव्हर्मेंट सोडून, हे सगळे बऱ्याचशा बसींच्या हेज्या वरती कितें लक्षात येयला की असे जेव्हा असतात न्यू इयर असा क्रिसमस किंवा गणेश जे कितें असे ओकेजन असतात त्या टायमार जे नॉर्मल भाडे असा बस फेअर तेजे पेक्षा कित्येक पटीन भाडे लोकां कडल्यान असे घेतले वता आणि हेजो कंट्रोल कोणाचेरूच ना असं लक्षात येता। म्हणून ते सरकारान हेजेर लक्ष घालचे आणि लोकांक जो विनाकारण हो भुर्दंड पडटा, म्हणजे साधारण समजा 800-1000 रुपयाची जर तिकीट असा जाल्यार आतां आमी पळयल्लें की एक एक कस्टमराक 6,330 पर्यंत सुद्दां भाडे दिवचे पडलेले आसा, हे सामके अयोग्य आसा न्ही। आणि हे आतांच जालां अशें ना, तर प्रत्येक खेपे जेन्ना जेन्ना अशी गणेश असू दिवाळी असू क्रिसमस न्यू इयर अशें पीक टायम आसता किंवा हांगाच्यान येता वयतात पळय कोण लोक गोवा टू महाराष्ट्रा या वॉटेवर, सो त्या टायमार अशें प्रत्येक खेपे घडटा आणि लोकांच्या एक प्रकारची ही लूट असा कशी दिसता। सो ही थांबची आणि लोकांक न्याय मेळचो किंवा योग्य दरान ही सेवा उपलब्ध जावची अशी आमची सुराज्य अभियान या नॅसाच्या वतीन या ट्रस्टाच्या वतीन ही सरकारकडे आम्ही मेमोरँडमच्या द्वारे मागणी केली असा। हितूर कसं म्हटलं की सरकारान जसे महाराष्ट्रात असेच जातले म्हणजे त्यांच्यानी त्याचेर आता नियंत्रण हाडला कंट्रोल हाडला आणि जो गव्हर्मेंटातच फेअर आहात तो त्यांच्यानी बी लागू हे लागू केला प्रायव्हेट बसीन बी थंय, तर तसेच हंगासर लागू करचे आणि लोकांक सगळ्यांक न्याय मिळवून दिवचो ह्या दृष्टीन। आणि जेव्हा अशा काही गोष्टी घडतात एक प्रकारचं अन्याय न्हू म्हणजे ते कोणाक विचारतले, तर असं एक तुझा नंबर किती म्हणतात तो हेल्पलाईन नंबर गव्हर्मेंटान स्टार्ट करचो, असे जर कोणाक त्रास झाले तर लोकांनी कोणाक विचारतले, सो एक हेल्पलाईन नंबर स्टार्ट करचो। आणि जे असे करतात नियमाच्या बाहेर वचून जे असे करतात त्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊची कडक कारवाई करची ही या सुराज्य अभियानाच्या वतीन आम्ही सरकारकडे आणि या खात्याकडे वाहतूक खात्याकडे ही मागणी केली आहे। ट्रान्सपोर्ट मिनिस्टरला किती दिला तुम्ही? ट्रान्सपोर्ट मिनिस्टरकडे फॉरवर्ड केला, मेन कॉपी त्यांच्याच असा, त्यांच्यानी त्याचे कितीतरी उपाययोजना करची आणि जे असे लोकांना त्रास जाऊ गोष्टी घडतात ती कारवाई बी करची शक्यतो अशी आमची मागणी असते। तुमच्याकडे